डोळा मनाचं प्रतिबिंब खुलवणारा आरसा, ज्ञानाचं भांडार मेंदूकडे जाणारं द्वार, निसर्गानं समस्त प्राणी मात्रांना दिलेली ही अमोलिक देणगी. समोर जे दिसतं त्यावरूनच अवलोकनाची तर्क वितर्कांची प्रक्रिया सुरू होते. इथं डोळा हा विचार प्रक्रिया चेतवणारा माध्यम ठरतो. क्षणभर डोळे झाक झाली तर आयुष्य कुठल्या खोलगर्ते जाऊन पडेल याचा नेम नसतो. असा हा अमूल्य अवयव सांभाळणं, त्याची काळजी घेणं खूपच गरजेचं म्हणजे अत्यावश्यक होऊन बसतं. सृष्टीच्या सौंदर्याचा आनंद देणारा, भावभावनांचं निरीक्षण करणारा, शब्दांवाचून भाव प्रकट करणारा असा हा डोळा कधीतरी विकारांनी ग्रासतो. नितळ आभाळात काळे ढग साचून यावेत तसं आयुष्य अंधकारमय होऊन जातं. आता पुढं काय? संपलं का सारं? मनाला इंगळ्याड असाव्यात तसे हे प्रश्न बोचू लागतात. आणि या काळ्या ढगातूनच एखादी प्रकाशाची शलाका बाहेर पडावी तसा आशेचा एक किरण आपल्याला दिसतो. अनुराधा नेत्र रुग्णालय, हायटेक नेत्रोपचार देणारी सुपर स्पेशालिटी संस्था. इसवी सन 2000 सालापासून मदुराईच्या अरविंद आय हॉस्पिटलचा आदर्श बाळगून वाटचाल करणारं हे अद्ययावत आय केअर सेंटर. डॉक्टर मिलिंद किल्लेदार आणि त्यांचे उच्च शिक्षित सहकारी यांच्या अनुभवातून साकारलेलं हे हॉस्पिटल. प्रभावी नेत्रसेवा, समृद्ध नेत्र शस्त्रक्रियेचा वारसा आणि 2006 पासून ISO 9001:2008 प्रमाणित संस्था म्हणजे अनुराधा नेत्र रुग्णालय. कीर्तीचा लौकिक तर अगदी महाराष्ट्रभर पसरलाय, पण अशी ही संस्था नेमकी आहे तरी कुठं? फारसं शोधावं नाही लागणार. सांगली जिल्ह्यात सांगली मिरजच्या मध्यावर विश्रामबाग इथं 100 फुटी रोडवर वालचंद कॉलेजच्या पश्चिमेला अनुराधा नेत्र रुग्णालयाची सुसज्ज इमारत प्रशस्त पार्किंग सह दिमाखात उभी आहे. आपल्या अंधकारमय दृष्टीहीन आयुष्यात प्रकाश पेरणारी हीच ती संस्था. चला, नेत्र रुग्णांच्या हृदयात घर करणाऱ्या या संस्थेच्या हृदयात थोडं आपण डोकावून पाहूया. या भव्य इमारतीमध्ये आपण प्रवेश करतो तेव्हा आपल्यासाठी सुसज्ज स्वागत कक्ष नजरेस पडतो. इथं प्रशस्त वेटिंग हॉल आहे. येणाऱ्या रुग्णांची नाव नोंदणी इथं होते. समोरच 3 स्वतंत्र तपासणी कक्ष आहेत. आपल्या नेत्रविकारांनुसार इथं तपासणी केली जाते. नेत्रविकारांबाबत रुग्णांचं समुपदेशन करण्यासाठी 2 स्वतंत्र समुपदेशन कक्ष इथं आहेत. नेत्र चिकित्सेसाठी अद्ययावत आणि जागतिक दर्जाचे 2 ऑपरेशन थिएटर्स, आंतररुग्णांसाठी 6 स्पेशल रूम्स, 2 जनरल वॉर्ड्स आणि 1 मोफत वॉर्ड, अशी एकूण 25 आंतररुग्णांची सोय इथं आहे. आवश्यक रुग्णसेवेसाठी हॉस्पिटलचंच मेडिकल आणि ऑप्टिकल ही आहे. रुग्ण तसेच नातेवाईकांसाठी कॉफी शॉप आणि टेलिफोन बूथही आहे. इथलं खास वैशिष्ट्य म्हणजे हे असं एकमेव नेत्र रुग्णालय आहे जे सर्व रुग्णांना सेवाभावी वृत्तीनं कुठलेही जादा चार्जेस न आकारता जेवण देतं. आता आपण पाहतो आहोत हा आहे कॉन्फरन्स हॉल. ऑडिओ व्हिडिओ सहित ऑपरेशन थिएटरशी हा हॉल जोडलेला आहे. इथे जवळपास 100 व्यक्तींना बसण्याची सोय आहे. हॉस्पिटलच्या अशा विविध अंगांची पाहणी करत आपण पोहोचतो ते नेत्रप्रभा लासिक लेसर सेंटरमध्ये. चष्मामुक्तीसाठी हा तंत्रज्ञानाचा अत्याधुनिक आविष्कार. यानंतर आपण आता भेटूया इथल्या तज्ज्ञ कन्सल्टंटचा. डॉक्टर मिलिंद किल्लेदार, चीफ कन्सल्टंट अनुराधा नेत्र रुग्णालय, MS, DNB, FPOS, MNA MS आणि FAICO पदवीप्राप्त डॉक्टर किल्लेदार लहान मुलांचे नेत्रविकार आणि तिरळेपणा तज्ज्ञ आहेत. कन्सल्टंट ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट अनुराधा आय हॉस्पिटल सांगली, हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ पेडियाट्रिक ऑप्थॉल्मॉलॉजी लायन्स नॅप आय हॉस्पिटल मिरज, चेअरमन प्रथमेश नेत्रसेवा प्रायव्हेट लिमिटेड मिरज, डिरेक्टर नेत्रप्रभा इन्स्टिट्यूट ऑफ रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी प्रायव्हेट लिमिटेड मिरज, व्हाईस प्रेसिडेंट सांगली डिस्ट्रिक्ट ऑप्थॉल्मिक असोसिएशन, सेक्रेटरी महाराष्ट्र ऑप्थॉल्मिक सोसायटी आणि प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र ऑप्थॉल्मिक सोसायटी, अशा विविध गौरवशाली पदांवर चमकणारं नाव म्हणजे डॉक्टर मिलिंद किल्लेदार. गोरगरीब गरजू लोकांसाठी दृष्टीदान आय बँक आणि नेत्र शिबिर आयोजित करणाऱ्या नेत्रसेवा फाउंडेशन सांगलीचे ते व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. आज म्हणूनच डॉक्टर मिलिंद किल्लेदार हे नाव फक्त महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक गोव्यापर्यंत विशेष ख्याती पावलेलं आहे. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध कॉन्फरन्सेसमध्ये वैचारिक पेपर्स आणि व्हिडिओच्या सादरीकरणातून त्यांनी अनेक पारितोषिकं मिळवलेली आहेत. याचबरोबर अनेक परिषदांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक, व्याख्याते म्हणून डॉक्टर किल्लेदार यांचं योगदान लाभत आहे. अध्यात्माचा व्यासंग जपताना
गेल्या अनेक वर्षांपासून ते गोंदवले, सज्जनगड आणि पंढरपूरची पायी वारी करतात. सायकल वरून सांगली पुणे भ्रमंतीतून त्यांनी नेत्रदानाचा प्रसार केलाय. शास्त्रीय संगीतामध्ये विशेष रुची, संगीत साधना सांगलीचं कार्यवाहपदही त्यांनी भूषवलंय. डॉक्टर संगीता मालाणी, असोसिएट कन्सल्टंट, अनुराधा आय हॉस्पिटल, काचबिंदू, मोतीबिंदू, मेडिकल रेटिना या उपचारांमध्ये प्रख्यात आहेत. प्रथमेश लेसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या सदस्या. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नेत्र परिषदांमध्ये त्यांचं वैचारिक योगदान आहे. डॉक्टर पल्लवी निलाखे, असोसिएट कन्सल्टंट, अनुराधा आय हॉस्पिटल, बुबुळाच्या विकारांवरील उपचार तज्ज्ञ. इथल्या नेत्रपेढीचं काम पाहतात. फॅको, लासिक, पेनिट्रेटिंग किराटोप्लास्टी, डार्क, DSAEK, टेरिजियम एक्सिशन विथ ऑटोग्राफ्ट, टेरिजियम सर्जरी, डर्मॉइड एक्सिशन विथ लॅमेलर, किरीटोप्लास्टी, कॉर्नियल टियर रिपेअर, लीड टेअर रिपेअर अशा विविध नेत्र उपचारांमध्ये त्या पारंगत आहेत. डॉक्टर हरीश पाठक, इथले विजिटिंग कन्सल्टंट, डोळ्यांची प्लास्टिक सर्जरी या विषयातील फेलोशिप AIIMS नवी दिल्ली इथून प्राप्त केलेले डॉक्टर पाठक गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई इथून दर महिन्याला व्हिजिट देतात. पापण्यांचे विविध आजार, डोळ्यांशी निगडीत अनेक प्रकारच्या गाठी यासाठी अनेक रुग्ण डॉक्टर पाठक यांच्या सेवेचा लाभ घेतात. डॉक्टर पद्मनाभ जोशी, डॉक्टर सुशील तिपन्नावार, डॉक्टर सोमनाथ जाधव हे इथले अनुभवी भूलतज्ञ. अत्यंत सुरक्षितपणे आणि आधुनिक पद्धतीनुसार भूल प्रक्रिया करणं हे यांचं काम. अन्य स्टाफ मध्ये 6 नेत्र चिकित्सा सहायक, जे नेत्र तज्ञांना तपासणी किंवा ऑपरेशन मध्ये सर्व प्रकारची सहायता करतात. अशा कामांमध्ये पूर्ण प्रशिक्षित सहायक सांगली मध्ये याच हॉस्पिटल मध्ये आढळतात. असे प्रशिक्षित स्वतंत्रपणे चष्म्याचे नंबर्स किंवा कॉन्टॅक्ट लेन्स व्यवसायही करू शकतात. रुग्णाला झालेल्या आजाराची त्याच्या भाषेत माहिती सांगून योग्य ते उपचार किंवा ऑपरेशनसाठी त्याची मनस्थिती तयार करण्याचं काम इथले काउन्सिलर म्हणजेच समुपदेशक करतात. इथले दोन्ही काउन्सिलर या विषयातील PG डिप्लोमा इन काउन्सिलिंग पारंगत असून अशी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून देणारं हे पहिलं हॉस्पिटल आहे. AG किल्लेदार आणि विशाल तातवडेकर हे आहेत इथले कुशल व्यवस्थापक. हॉस्पिटलच्या उभारणीमध्ये AG किल्लेदार यांचं मोलाचं योगदान लाभलं आहे. याचबरोबर रिसेप्शनिस्ट, OPD अटेंडंट, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि आंतररुग्ण सहायक या सर्व टीमच्या सहाय्याने हॉस्पिटलमधील वक्तशीर अपॉइंटमेंट सिस्टीम, OPD-तील कमीत कमी वेळेत होणारी तपासणी, सेवाभावी वृत्तीने केलेली आंतररुग्ण सेवा हे सांभाळणं सहज साध्य होतं. अत्यंत स्वच्छ आणि नीटनेटकेपणाचं वातावरण हे इथलं आगळंवेगळं वैशिष्ट्य. कारण स्वच्छता आणि टापटीप यांची डोळ्यासारख्या नाजूक अवयवाला किती गरज असते हे आपल्याला वेगळं सांगायला नको. तज्ञता, शिस्तबद्धता, अत्याधुनिकता, सेवाभाव या 4 स्तंभावर उभारलेल्या या हॉस्पिटलचा डंका म्हणूनच दिशा दिशातून गरजतो आहे. आता आपण पाहूया विविध नेत्रविकार आणि त्यावर अनुराधा नेत्र रुग्णालयामध्ये केले जाणारे उपचार. सामान्य नेत्रविकार आणि चष्म्याचे नंबर्स, डोळे लाल होणं, डोळ्यातून पाणी येणं, डोळे किंवा डोकं दुखणं, दृष्टीदोष हे सामान्य नेत्रविकार आहेत. यामध्ये डोळे लाल होणं, सामान्यतः साथीमध्ये डोळे येणं, धूळ, धूर किंवा केमिकल्सची ॲलर्जी, अतिताण यामुळे डोळे लाल होतात. यावर विविध प्रकारचे डोळ्यातील ड्रॉप्स आणि मलम यांचा वापर नेत्रतज्ञ करतात. ड्रॉप्स कसे टाकावेत यासाठीची योग्य पद्धत पाहूया. अगोदर हात स्वच्छ धुणे, खालची पापणी ओढून आत एक थेंब घालून मिनिटभर डोळे बंद ठेवावेत, मगच पुढच्या कामाला लागावे. डोळ्यातून पाणी येणं हा नेत्रविकार सुद्धा सर्वसामान्यतः अनुभवास येतो. यामध्ये सुद्धा धूर, धूळ, केमिकल्सची ॲलर्जी याचबरोबर अश्रुनलिकेतील अडथळा म्हणजे लासरू, तसंच पापणीचे विकार किंवा वयोपरत्वे सुद्धा डोळ्यात पाणी येतं. यातील योग्य कारणानुसार औषधोपचार किंवा ऑपरेशनचा सल्ला नेत्रतज्ञ देतात. आपले डोळे किंवा डोकं दुखणं याची कारण पाहूया. आपल्या चष्म्याचा नंबर बदलला असेल किंवा आपली काम करण्याची अयोग्य पद्धत, प्रकाशाचा डोळ्यांना होणारा त्रास, कम्प्युटर वर्क यामुळे डोळे किंवा डोकं दुखू शकतं. डोळ्याचा कोणताही विकार नसताना पित्त, सायनोसायटिस म्हणजेच सर्दी साठून राहणं, मायग्रेन म्हणजेच अर्धशिशी, मानेचे विकार, ब्लड प्रेशर, पंडुरोग म्हणजेच ॲनिमिया अशा अन्य व्याधींमुळेही डोळे किंवा डोकं दुखू शकतं. अशा वेळी अन्य म्हणजेच त्या तज्ज्ञ डॉक्टरांची ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला दिला जातो. दृष्टीदोष हाही एक सर्वसामान्य विकार. याचे 2-3 प्रकार असतात बरं. यामधला पहिला
म्हणजे ह्रस्व दृष्टीदोष म्हणजे मायोपिया। सामान्य डोळ्यापेक्षा बुबुळाची लांबी वाढल्यामुळं प्रतिमा पुढे सरकते, यामुळं रुग्णाला लांबचं स्पष्ट दिसत नाही म्हणजेच मायनस नंबर्स। हे नंबर्स 18 ते 21 वयापर्यंत वय आणि उंचीच्या वाढीनुसार वाढतच जातात। ते थांबवण्याचे कोणतेही खात्रीशीर उपाय सध्या तरी नाहीत, म्हणूनच नंबर्सची वाढ पूर्ण झाल्यावर लेझर ट्रीटमेंटचा सल्ला दिला जातो। यामधला दुसरा प्रकार म्हणजेच हायपरमेट्रोपिया। या दृष्टीदोषामध्ये रुग्णास जवळचं स्पष्ट दिसत नाही आणि प्लस प्रकारचा नंबर असतो। सामान्यतः वय उंचीच्या वाढीनुसार हे नंबर्स कमी होणं अपेक्षित असतं। 40 नंतर येणाऱ्या जवळच्या प्लस नंबरला प्रेस बायोपिया म्हणजेच 40 म्हणतात। वयामुळं जवळचे फोकस करणारा स्नायू कमजोर झाल्याचं हे लक्षण होय। हा नंबर दर 2 वर्षाला पाव याप्रमाणे 60 पर्यंत वाढतच जातो। अशा वेळी केवळ जवळच्या कामापुरता चष्मा दिला जातो। सामान्यतः आढळणारा आणखी एक दृष्टीदोष म्हणजे वक्रदृष्टीता, यालाच अस्टिग्मॅटिझम असंही म्हणतात। यामध्ये बुबुळाचा आकार वक्र असतो, रुग्णाला दूरचं अथवा जवळचंही स्पष्ट दिसत नाही। अशा सर्व दृष्टीदोषांमध्ये चष्मा, वयाच्या 15 वर्षानंतर कॉन्टॅक्ट लेन्स किंवा 18 ते 45 वयोगटासाठी लेझर ट्रीटमेंटचा सल्ला दिला जातो। आता चष्म्याची योग्य निवड आणि काळजी कशी घ्यायची याचा विचार करू। आपल्या चेहऱ्याची ठेवण, नाकाचा उंचवटा, कानाचा आधार तसंच चष्म्याचा प्रकार म्हणजेच मोनोफोकल, बायफोकल, मल्टीफोकल याचा अभ्यास करून योग्य ती फ्रेम निवडण्याचं मार्गदर्शन केवळ प्रशिक्षित ऑप्टिशियनच करू शकतात। घेतलेला चष्मा नेत्रतज्ञांकडून तपासून मगच वापरणं श्रेयस्कर। आपला चष्मा काढताना दोन्ही हातांनी धरून काढावा, त्याचबरोबर दिलेल्या कापडानंच तो पुसावा, त्याच्या पेटीतच ठेवावा। चष्मा घालून झोपणं, झोपून वाचणं हे केव्हाही टाळावं। मोतीबिंदू आणि त्यावरील शस्त्रक्रिया। मोतीबिंदू हा शब्द नेहमीच आपण ऐकतो, त्यावरील शस्त्रक्रियेविषयी सुद्धा खूप बोललं जातं, पण हा मोतीबिंदू म्हणजे नेमकं काय? तर आपल्या डोळ्यातील पारदर्शक लेन्स अपारदर्शक होणं। 60 वर्षावरील जवळजवळ 75% लोकांना मोतीबिंदू होतोच, म्हणजे वय हे त्याचं महत्वाचं कारण। याशिवाय डायबिटीस, मार लागणं, अन्य औषधांचे दुष्परिणाम अशा अन्य कारणांनी देखील मोतीबिंदू होतो। आता आपण एका मोतीबिंदू झालेल्या रुग्णाची आजपासून इथेपर्यंत कहाणी पाहूया। साधारणतः लांबचं कमी दिसणं, वाहनांचे लाईट्स पसरलेले दिसणं, जवळचे बिगर चष्म्याचं दिसू लागणं, चांदणे आणि चांदोबा 2 किंवा 3 दिसणं या लक्षणांवरून मोतीबिंदूची शंका येते। याची स्लिट लॅम्प या यंत्रावर तपासणी करून त्यांना मोतीबिंदू झाल्याचं डॉक्टर सांगतात। मोतीबिंदू ऑपरेशनच्या योग्य टप्प्यात आलेला असल्यास ऑपरेशनचा सल्ला दिला जातो। त्यानंतर डोळ्यांचा दाब तपासणं, अश्रुनलिकेची तपासणी तसंच किरॅटोमेट्री आणि एसकॅन बायोमेट्री या पूर्व तपासण्या केल्या जातात। त्यानंतर स्वतंत्र काउन्सिलिंग द्वारा रुग्णाला मोतीबिंदू आणि त्यासाठी केल्या जाणाऱ्या ऑपरेशनची माहिती स्लाइड शो आणि व्हिडिओद्वारे समजावून सांगितली जाते। ऑपरेशन मध्ये बसवल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या लेन्सेसची सविस्तर माहिती रुग्णाला देऊन त्याच्या मनातली भीती दूर करणं हेच काउन्सिलरचं मुख्य कार्य होय। यात हल्ली मोनोफोकल बरोबरच मल्टीफोकल लेन्सेसही उपलब्ध झाल्यात, त्यामुळे रुग्णाचं चष्म्यावरील अवलंबत्व जवळजवळ 95% निघून जातं। म्हणजे तरुणपणी जसं बिन चष्म्याचं कोणत्याही अंतरावरचं स्पष्ट दिसू शकतं, तसं या लेन्समुळे दिसू शकतं। या ऑपरेशनला हल्ली इंजेक्शनने भूल देण्याऐवजी डोळ्यात थेंबाचे औषध घालून भूल दिली जाते। ऑपरेशन फॅको पद्धतीने म्हणजेच अत्याधुनिक फॅको मशीनद्वारे मोतीबिंदूचे चूर्ण करून मोतीबिंदू काढला जातो, त्यामुळे पट्टी नाही, टाकी नाही। ऑपरेशननंतर लगेच घरी जाता येतं आणि लवकरच कामालाही लागता येतं। आम्हाला हे सांगण्यास अभिमान वाटतो की यासाठी लागणारं इन्फिनिटी हे अतिप्रगत तंत्रज्ञान सांगलीत अनुराधा नेत्र रुग्णालयातच प्रथम आणलं गेलं। या ऑपरेशन पूर्वी नेहमीप्रमाणे जेवण खाण करता येतं। 2 दिवस आधी डोळ्यात अँटीबायोटिकचे थेंब घातले जातात। ऑपरेशन पूर्वी 1 तास बाहुली मोठं होण्याचं औषध घातलं जातं। हे ऑपरेशन 6 ते 7 मिनिटातच पूर्ण होतं। त्यानंतर 1.5 तासाच्या विश्रांतीनंतर घरी जाता येतं। जाण्यापूर्वी काउन्सिलर कडून ऑपरेशन नंतर घरी घ्यायची काळजी तसंच डोळ्यात घालण्याच्या औषधांची सविस्तर माहिती दिली जाते। रुग्णांना 5व्या दिवशी आणि 1 महिन्यानंतर असं 2 तपासणीसाठी बोलवलं जातं। 1 महिन्याच्या तपासणीच्या वेळेस चष्म्याचा नंबर काढून दिला जातो। लहान मुलांचे नेत्रविकार आणि तिरळेपणा। लहान मुलांची दृष्टी तपासणी
आणि त्यांचे नंबर्स कसे काढले जातात याबद्दल जनसामान्यांना नेहमीच कुतूहल असतं. लहान मुलांचे नंबर्स हे ऑब्जेक्टिव्ह रेटिनोस्कोपी पद्धतीने काढले जातात. यामध्ये 0 ते 1 वयोगटातील मुलांची नजर लियास ग्रेटिंगने तपासली जाते. 1 ते 3 वयोगटातील मुलांची नजर कार्डिफ कार्ड्सने तपासली जाते. 3 ते 5 वयोगटातील मुलांची नजर केम्ब्रिज कार्ड्सने तपासली जाते आणि 5 वर्षावरील मुलांची नजर मोठ्या माणसांप्रमाणे स्नेलनेस चार्ट्सने तपासली जाते. आता लहान मुलांमध्ये डोळ्यांचे विकार तरी काय असतात याचा विचार करूया. यामध्ये 1 म्हणजे बाल मोतीबिंदू. सामान्यतः जन्मजात किंवा लहानपणी होणाऱ्या मोतीबिंदूला कंजनायटल किंवा डेव्हलपमेंटल कॅटरॅक्ट असं म्हणतात. गरोदरपणातील काही विकार, उदाहरणार्थ रुबेला, कुपोषण, जीवनसत्वाचा अभाव, अनुवंशिकता तसंच मार लागून या वयामध्ये मोतीबिंदू होतो. जन्मजात मोतीबिंदू शक्यतो वयाच्या 2 ते 2.5 महिन्यापूर्वी आणि नंतर लक्षात आलेला मोतीबिंदू शक्यतो लवकर ऑपरेशन करून काढावा. 1.5 वर्षापर्यंतच्या मुलांना लेन्सेक्टॉमी नावाचं ऑपरेशन करून मोठ्या नंबरचा चष्मा दिला जातो. त्या पुढील वयोगटात मोतीबिंदू काढून त्या ठिकाणी कृत्रिम लेन्स बसवली जाते. वाढत्या वयानुसार लेन्सचा नंबर बदलत नाही, त्यामुळं लेन्स बसवूनही सातत्यानं तपासणी करून चष्म्याचा नंबर बदलला जातो. आता विचार करूया बालकाचा बिंदू या विकाराचा. जन्मतः किंवा वयाच्या 4थ्या वर्षापर्यंत होणाऱ्या काचबिंदूस कंजिनायटल किंवा डेव्हलपमेंटल ग्लुकोमा असं म्हणतात. काही प्रमाणात अनुवंशिकता, अन्यथा कारणाशिवायही हा रोग होतो. त्यात लहान मुलांच्या डोळ्यातून पाणी येणं, बुबुळ सफेद होणं, मोठं होणं ही लक्षणं दिसतात. शक्यतो लवकर ट्रॅबिक्युलोटॉमी नावाचं ऑपरेशन करून डोळ्यांचं प्रेशर नियंत्रित केलं जातं. ऑपरेशन झाल्यावर सुद्धा डोळ्यातील औषधं, लेसर ट्रीटमेंट किंवा पुन्हा ऑपरेशनचा सल्ला दिला जाऊ शकतो. यात उपचारांचं सातत्य अतिशय महत्वाचं. जन्मतः काचबिंदू झालेल्यांपैकी 50% आणि लहान वयातील काचबिंदूंपैकी 85% ऑपरेशन यशस्वी होतात. आपल्या बाळाला लासरूचा त्रास आहे का? आता हे ओळखायचं कसं? अहो, लासरू या विकाराची लक्षणं समजावून घेऊया ना. डोळ्यातून नाकात पाणी जाणारी जी वाट असते तर ती जन्मजात बंद. उजव्या डोळ्याची उघडी, त्यामुळे उजव्या डोळ्यातलं पाणी नाकामध्ये उतरते बरोबर, डाव्या डोळ्यातलं पाणी नाकामध्ये उतरते. त्यामुळे मग डाव्या डोळ्यामध्ये पाणी साठून जाणं, घाण साठून जाणं आणि सकाळी चिकट न डोळा असा पाहिजे. तर ही ट्यूब उघडण्यासाठी, ओपन होण्यासाठी मसाज म्हणजे डोळ्याला चोळायला नाकाच्या बाजूला तुम्हाला शिकवणार. तर हे चोळणं सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असं 2 करायचं आहे. 1 महिनाभर व्यवस्थित केलं तर ती वाट उघडू शकते आपोआप. तर असं उघडण्याची शक्यता जवळजवळ 1 वर्षापर्यंत असते. आणि 1 वर्ष वयापर्यंत जर हे उघडलं नाही तर छोटंसं ऑपरेशन करून ती वाट उघडता येते. आत्ता सध्या ऑपरेशनची गरज नाही आहे. सध्या हा मसाज नीट व्हायला पाहिजे, चोरणं नीट व्हायला पाहिजे. तर तुम्हाला नेमकं समजावं म्हणून आधी तुम्हाला करून दाखवतो आणि मग बाळाला करून दाखवतो. ठीक आहे, समोर बघा. डोकं असं धरायचं आहे बाळाचं. नाक आणि डोळा याच्यामध्ये एक खड्डा लागतो बोटाला. तुम्ही लावून बघा बोट. एक खड्डा आहे बघा, हाडाला खड्डा आहे. तर त्या खड्ड्यावरती बोट ठेवायचं आणि खालच्या दिशेनं जोरात दाबायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 कळलं? असं सकाळी एकदा आणि संध्याकाळी 2 करायचं. कळवळून रडलं पाहिजे मूल तर व्यवस्थित प्रेशर पडेल. सर्वसाधारणपणे नवजात अर्भक जरी रडलं तरी त्याच्या डोळ्यातून पाणी येत नाही, पण लासरूमुळे डोळ्यातील पाणी नाकाकडे वाहून नेणारी अश्रुनलिका जन्मतः ब्लॉक असते. 1 वर्ष वयापर्यंत सुयोग्य पद्धतीनं केलेला मसाज आणि अँटीबायोटिक ड्रॉप्स यामुळे 90% मुलांमध्ये हे पाणी थांबवता येतं. उर्वरित 10% रुग्णांमध्ये ऑपरेशन करून प्रोबिंगनं ही नलिका उघडली जाते. 2 वर्ष वयानंतर मात्र हे ऑपरेशन कमी करून लेझर ट्रीटमेंट हा सर्वोत्तम उपाय ठरतो. 2 वर्ष वयानंतर मात्र हे ऑपरेशन गुणकारी ठरत नाही. याकरता 2 ते 12 वर्ष वयोगटात सिलिकॉन इंटिब्युशन केलं जातं. यामध्ये 95% यशस्वीता आहे. आणि विशेष म्हणजे भारतात सर्वप्रथम हे तंत्रज्ञान डॉक्टर किल्लेदार यांनी वापरलंय. बालवयापासून आढळणारा आणखी एक दृष्टीदोष म्हणजे तिरळेपणा. समाजात वावरताना व्यक्तीच्या मनात न्यूनगंड निर्माण करणारी ही बाब आहे. हा दोष तसाच राहिला तर लग्न जुळत नाही, मुलं आत्मविश्वास हरवतात,
ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नाही. पोलीस किंवा सैन्य भरतीमध्ये अडथळा निर्माण होतो. थोडक्यात काय, प्रत्येक पावलावर आयुष्य हेटाळणीची टोचणी देत राहतं. पण आता काळजी नको, कारण आपण आता आहोत तिरळेपणावर उपचार करणारे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव तज्ज्ञ डॉक्टर किल्लेदार यांच्या अनुराधा नेत्र रुग्णालयात. आता आधी आपण तिरळेपणा म्हणजे काय हे जाणून घेऊया. दोन्ही डोळे समांतर न राहण्याच्या क्रियेला तिरळेपणा असं म्हटलं जातं. हा तिरळेपणा काही मुलांमध्ये कायमचा असतो, तर काहींमध्ये तो मध्येच उद्भवणारा असतो. हा दोष आतील, बाहेरील, वरील किंवा खालील असा कोणत्याही दिशेला असू शकतो. तिरळेपणावर वेळीच उपचार झाला नाही तर डोळा आळशी होऊ शकतो आणि ही स्थिती दृष्टीहीनतेस कारणीभूत ठरू शकते. आपला मेंदू दोन प्रतिमांपैकी अंधुक प्रतिमा जी असते ना, ती दडपून टाकतो आणि यामुळेच दृष्टी कमी होण्याची शक्यता असते. अशा तिरळेपणाची लक्षणं काय असतात? तर पहिलं लक्षण म्हणजे एक डोळा किंवा दोन्ही डोळे वेगवेगळ्या दिशेने पाहणं. एक किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये दृष्टीदोष. तीव्र सूर्यप्रकाशात तिरळेपणा असणारी मुलं डोळा मिटून घेतात. काही मुलं चेहरा किंवा डोकं एका ठराविक दिशेत वाकवून वस्तूकडे बघण्याचा प्रयत्न करतात. दोन प्रतिमा दिसणं हेही तिरळेपणाचं लक्षण. आता या तिरळेपणावर अनुराधा नेत्र रुग्णालयात काय उपचार केले जातात ते पाहू. कायमची दृष्टीहीनता न येण्यासाठी दृष्टीदोषामुळे आलेला तिरळेपणा ठराविक चष्म्याचा नंबर लावून घालवता येतो. सामान्य डोळ्याला पट्टी लावून आळशी डोळ्याची नजर वाढवता येते. काही उपचार शस्त्रक्रियेनेही केले जातात. यांमध्ये समांतर नसलेले दोन्ही डोळे शस्त्रक्रियेने योग्य दिशेत आणले जातात. अशी शस्त्रक्रिया डोळ्यांच्या पांढऱ्या भागात केली जाते. यासाठी पूर्ण भूल देणं किंवा डोळ्यांपुरती भूल देणं असे दोन पर्याय असतात. शस्त्रक्रियेनंतर एकच दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं, पण चष्मा वापरणं मात्र बंधनकारक राहतं. वेळीच उपचार करून तिरळेपणा आणि दृष्टीहीनता या दोन्हीवरही मात करता येते. जसजसं मुलाचं वय वाढत जातं तस तसं मात्र तिरळेपणावर उपचार करूनही दृष्टी परत मिळवणं हे अवघड होत जातं. आणि केवळ लोकांना चांगलं दिसावं म्हणून शस्त्रक्रिया करून डोळा सरळ करता येतो हे कोणत्याही वयात शक्य आहे. काचबिंदू. हळूहळू चोर पावलांनी येणारा दृष्टीदोष म्हणजे काचबिंदू. योग्य वेळी उपचार केले तर ठीक, नाहीतर आयुष्यात फक्त अंधार. सर्वांना मोतीबिंदू बद्दल माहितीये, पण काचबिंदू बद्दल नाही. काचबिंदूवर काहीही उपचार नाही असा समज आहे, त्यामुळे सर्वजण घाबरून जातात. काचबिंदू लवकर लक्षात आला तर नक्कीच उपचार करून नजर टिकवली जाते. गेलेली नजर मात्र परत येऊ शकत नाही. समोरची नजर चांगली असते, मात्र आजूबाजूची कमी येते किंवा एका डोळ्याची नजर पूर्ण जाते आणि दुसऱ्या डोळ्याची सुरुवात असते. अशा वेळी पेशंट जागृत होतात. बरेचदा पेशंट डॉक्टरांकडे न जाता थेट चष्म्याच्या दुकानातून नंबर काढून घेतात. नजर चांगली आहे असं वाटतं, पण डॉक्टरांनी तपासल्याशिवाय याचं निदान होणार कसं? यामध्ये नजर कमी होत येते. काचबिंदूमध्ये डोळ्याचा दाब वाढतो. सामान्यतः आपल्या डोळ्याचा दाब 12 ते 18 दरम्यान असतो. तो वाढून 18 पुढे गेल्यास काचबिंदूची शक्यता निर्माण होते. वाढलेल्या दाबाचा डोळ्याच्या नसेवर विपरीत परिणाम होऊन नस पेशी मृत होत जातात. परिणामी शेवटी पूर्ण नस मृत होते. सभोवताची नजर कमी होत जाते. काचबिंदू बराच पुढे जाईपर्यंत पेशंटला समोरचं दिसत राहतं. म्हणूनच आपल्याला काचबिंदू आहे हे पेशंटच्या लक्षात येत नाही. काचबिंदूचे दोन प्रकार आहेत. डोळ्यात इतर काहीही आजार नसताना होणारा प्राथमिक काचबिंदू आणि डोळ्याच्या अन्य रोगांमुळे होणारा काचबिंदू. कधी कधी डोळ्याच्या आंतरिक भागात तयार होणाऱ्या ॲक्वियस ह्युमर या द्रवाच्या प्रवाह मार्गात कुठं अडथळा आला किंवा हा द्रव तयार होण्याचं प्रमाण वाढलं की मग त्यामुळं डोळ्याचं प्रेशर वाढतं. यामुळं काचबिंदूची सुरुवात होते. असा अडथळा येणं म्हणजे अँगल क्लोजर आणि द्रव तयार होण्याचं प्रमाण वाढणं म्हणजे ओपन अँगल होय. प्राथमिक स्वरूपाचा काचबिंदू हा लवकर लक्षात येत नाही, त्यामुळे वयाच्या 40 डोळ्याची तपासणी वारंवार करणे हे अत्यंत गरजेचे असते. कधी कधी अँगल क्लोजर ग्लॉकोमामध्ये डोळ्याचा दाब असतो तो अचानकपणे 50 वरती वाढत जातो. अशा वेळी पेशंटचा डोळा अतिशय लाल होतो, अत्यंत वेदना होतात. या असह्य वेदनांमुळे पेशंटना उलट्या होऊ शकतात आणि अशा प्रकारच्या ग्लॉकोमामध्ये पेशंटला ताबडतोब उपचारांची आवश्यकता असते. आणि या प्रकारच्या ग्लॉकोमामध्ये लेझर ट्रीटमेंट हा सर्वोत्तम उपाय समजला जातो. ओपन अँगलमध्ये मात्र हे दाबाचं प्रमाण हळूहळू वाढतं. या व्यतिरिक्त संध्याकाळच्या वेळी दिसायला कमी होणं, चष्म्याचा नंबर वारंवार बदलावा लागणं, संध्याकाळी दिव्याभोवती सप्तरंगी वर्तुळ दिसणं,
डोळा जड वाटणं अशी लक्षणं जाणवतात. आता याच्या उपचाराचे टप्पे बघूया. काचबिंदूचे निदान करण्यासाठी आपल्याला काही तपासण्या करायला लागतात. सर्वप्रथम डोळ्याचा दाब मोजणे, यासाठी अप्लानेशन टोनोमीटर नावाचे उपकरण वापरले जाते. त्यानंतर फंडोस्कोपी, ज्यामध्ये डोळ्याची नस तपासली जाते. ही तपासणी आपण DRA स्कॅनरनी करू शकतो. नंबर 3, आपल्याला भुगोळ्याची जाडी मोजायला लागते, यालाच पॅकिमेट्री असे म्हणतात. त्यानंतर गोनियोस्कोपी, ज्यामध्ये डोळ्याचा कोण तपासला जातो, जेणेकरून आपल्याला उपचारांची दिशाही निश्चित करता येते. शेवटची कन्फर्मेटरी टेस्ट म्हणजे दृष्टीचा आवाका तपासणी, म्हणजेच पेरिमेट्री. ही तपासणी आपण प्रथमेश लेझर सेंटर इथे ऑटो पेरिमीटर नावाचे मशीन वापरून करू शकतो. समजा काचबिंदूचे निदान हे अजूनही संशयास्पद असले, तर OCT नावाचे त्याहूनही प्रगत असे मशीन वापरून आपल्याला ही तपासणी करता येईल. एकदा काचबिंदूची खात्री झाल्यानंतर सुद्धा आपल्याला दर 3 ते 4 महिन्यांनी पेरिमेट्रीची तपासणीही करायला लागते. काचबिंदूचं निदान जेव्हा निश्चित होतं, तेव्हा आपल्याला डोळ्याचं प्रेशर कमी करण्यासाठी डोळ्यामध्ये घालायला औषधंही सुरू करायला लागतात. एकदा ही औषधं सुरू केल्यानंतर दाब हा नियंत्रणाखाली आलेला आहे का हे आपल्याला तपासून पाहायला लागतं. जर का हा दाब पाहिजे एवढा नियंत्रणाखाली आलेला असेल, तर मात्र ही औषधे आपल्याला पुढे कायमस्वरूपी घालायला लागू शकतात. कधी कधी औषध सुरू असताना सुद्धा दाबावरचं नियंत्रण हे सुटतं. अशावेळी ते औषध बदलणे किंवा ऑपरेशन हा एकमेव पर्याय आपल्याला उरतो. जर ह्या पेशंटला त्यावेळी काचबिंदू बरोबर मोतीबिंदू असेल, तर दोन्हीचे ऑपरेशन हे एकत्रितपणे करता येते. बंदकोन प्राथमिक स्वरूपाच्या काचबिंदूसाठी लेसर ट्रीटमेंट वरदायिनी ठरते. ऑपरेशन झालं म्हणजे आपली जबाबदारी संपली असं होत नाही. या पुढेही काळजी घेतली पाहिजेस ना. लक्षात ठेवा, काचबिंदूमुळे गेलेली नजर परत येत नाही, पण सुयोग्य वेळी उपचार केल्यास उरलेली नजर टिकवता येते. यापुढे औषधं अतिशय नियमितपणे डोळ्यात घातली गेली पाहिजेत. दर 2-3 महिन्यांनी डोळ्यांचा दाब मोजण्यासाठी डॉक्टरांची भेट घेतली पाहिजे. पहिलं औषध संपायच्या आत दुसरी बाटली विकत आणून ठेवावी. डोळ्याचा दाब तपासायला येताना औषध ठरल्या वेळी घातलं गेलं पाहिजे. पेशंट आणि डॉक्टर एकमेकांच्या सहकार्यानं काचबिंदूवर नक्कीच मात करू शकतात. कॉर्निया आणि नेत्ररोपण. डोळ्याला जे काही दिसतं ते डोळ्यात किरणांच्या स्वरूपात पोहोचतं. डोळ्याचे विविध भाग ते किरण एकत्रित करून ती प्रतिमा मेंदूपर्यंत पोहोचवतात. हीच आपली दृष्टी. आपल्या डोळ्यातील समोरच्या गोल काचेप्रमाणे असणाऱ्या भागास कॉर्निया असं म्हणतात. हा पूर्णतः पारदर्शक भाग असतो. यात काही बिघाड झाल्यास येणाऱ्या किरणांना अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे आपल्या दृष्टीत बिघाड होतो. तर या कॉर्नियाच्या विविध विकारांचा आणि त्यावरील उपचारांचा आता आपण विचार करूया. यातला पहिला विकार म्हणजे इन्फेक्शन. बॅक्टेरियल, फंगल किंवा व्हायरल जंतूमुळे बुबुळ खराब होऊ शकतं. कधी कधी डोळ्यात नागिन उठल्यामुळे सुद्धा हे इन्फेक्शन होतं. अशा वेळी औषध ड्रॉप्स आणि गोळ्यांनी ते नियंत्रित करता येतं. कॉर्नियाचा दुसरा विकार म्हणजे डिस्ट्रॉफी. लहानपणापासून बुबुळावरती व्रण असतो. काहींना तो जन्मजात असतो, तर काही व्यक्तींमध्ये वयाच्या 15-20 वर्षांनंतर उद्भवू शकतो. कधी कधी हा व्रण दोन्ही बुबुळांवर असू शकतो. अशा या विकारात काहींची नजर कमी होते, काहींची नजर टिकून राहते. ज्यांची नजर कमी होते अशा रुग्णांवर नेत्ररोपण करून उपचार करावे लागतात. कॉर्नियाचा तिसरा विकार म्हणजे कॉर्नियल डीजनरेशन. वयोमानाप्रमाणे कॅल्शियमच्या डिपॉझिटमुळे बुबुळांवर पांढरटपणा येतो. अशा वेळी तो खरवडून काढणं आणि कॉन्टॅक्ट लेन्स बसवणं हा इलाज ठरतो. दृष्टी जास्त अधू असेल तर नेत्ररोपण करावं लागतं. कॅरेटोकोनस हा कॉर्नियाचा आणखी एक विकार. यामध्ये बुबुळाचा आकार शंकूप्रमाणे असतो. बुबुळाची जाडी मध्यभागी शंकू कोनाप्रमाणे कमी असते. वयाच्या 15 ते 22 वर्षांमध्ये कॅरेटोकोनस या विकारामुळे हा शंकू अचानक वाढतो. अशा वेळी चष्म्याचा नंबर सतत बदलणं, नंबर व्यवस्थित न निघणं, नजर कमी होणं, क्वचित बुबुळात फूल पडणं अशी लक्षणं आढळतात. या विकारात इलाजाचे टप्पे असे आहेत. पहिला टप्पा म्हणजे तपासणी करणं. यासाठी टोपोग्राफी म्हणजे OPD स्कॅन मशीनद्वारे कॉर्नियाचं मॅपिंग केलं जातं आणि पॅकिमेट्री म्हणजे बुबुळाची जाडी तपासली जाते. अशा तपासणीनंतर इलाज म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्स बसवणं आणि फूल पडलं असल्यास नेत्र रोपण करणं. कोलोजिन क्रॉस लिंकेज लेसर या अत्याधुनिक उपचार पद्धतीनेही बुबुळावर लेसर करून कॅरेटोकोनसची वाढ थांबवली जाते. बुबुळासही या पद्धतीनं ताकद मिळते. कॉर्नियाचा पाचवा विकार म्हणजे टेरेजियम. या विकारात बुबुळावर मांस वाढतं.
याची लक्षणं म्हणजे डोळा लाल होणं, टोचणं, कचकचणं, बुबुळावर कडेनं मांस वाढल्यासारखं दिसणं. आता यावर इलाज काय? तर ऑपरेशन हा एकमेव पर्याय. यामध्ये ते खराब मांस काढून त्या ठिकाणी बाजूचा चांगला मांसर पदर बसवला जातो. हे ऑपरेशन टाक्याचं किंवा बिन टाक्याचं अशा दोन्ही पद्धतीनं करता येतं. कॉर्नियाचा सहावा विकार म्हणजे डोळ्यात ऍसिड किंवा चुना गेल्यामुळे होणारी खराबी. यावर उपचार म्हणजे डोळा स्वच्छ धुवून घेणं, ड्रॉप्स, गोळ्या, औषधं देणं, बुबुळ पांढरं पडल्यास किंवा जास्त इजा झाल्यास नेत्ररोपण करणं. कॉर्नियाचा सातवा विकार म्हणजे बुलस कॅरेटोपथी. मोतीबिंदूच्या ऑपरेशनमध्ये बुबुळाच्या आतल्या लेअरला इजा पोहोचते आणि बुबुळ पांढरं पडू शकतं. याची लक्षणं म्हणजे अंधुक दिसणं, डोळा लाल होणं, पाणी येणं. अशा वेळी नेत्ररोपण हाच पर्याय उरतो. डोळ्यातील कोरडेपणा हा देखील कॉर्नियाचा आणखी एक विकार. याची लक्षणं म्हणजे डोळा लाल होणं, कोरडेपणामुळं कचकचणं, जड होणं, डोळा चोळावासा वाटणं. हे असं का होतं? याचं कारण म्हणजे अश्रूग्रंथीतून येणाऱ्या स्त्रावाची कमतरता. यामुळंच ओलावा राहत नाही. नेहमी डोळ्याची उघडझाप करताना जसा ओलावा पसरतो तसा इथं पसरत नाही. अश्रूंचा अतिस्त्राव होऊनही हा कोरडेपणा जाणवतो. यावर इलाज करण्या अगोदर काही चाचण्या गरजेच्या असतात. पहिली चाचणी म्हणजे स्लिट लॅम्प एक्झामिनेशन आणि दुसरी चाचणी म्हणजे डोळ्यातील ओलावा तपासणीसाठी केली जाणारी शर्मर टेस्ट. या टेस्ट नंतर ड्रॉप्स, मलम वापरून उपचार केले जातात. कोरडेपणा जास्त असेल तर अश्रू वाहून नेणारी छिद्र तात्पुरती किंवा कायमस्वरूपी बंद केली जातात. धरण अडवून पाणी साठवण्याप्रमाणे हा प्रकार असतो. आमच्या अनुराधा आय हॉस्पिटलमध्ये कॉर्नियाच्या विविध विकारांवरती अगदी लेटेस्ट ट्रीटमेंट केल्या जातात. बुरशीसारख्या इन्फेक्शनसाठी लेटेस्ट ओरिकोनाझोल नावाचं इंजेक्शनसुद्धा कॉर्नियामध्ये दिलं जातं. इन्फेक्शनमुळे बुबुळ जीर्ण झाल्यास 3 प्रकारे ऑपरेशन केलं जातं. त्यात पहिलं म्हणजे कंजंक्टिव्हाप्लास्टी, ज्यामध्ये बाजूचा लेअर काढून, डोळ्यातला बाजूचा लेअर काढून बुबुळावरती शिवला जातो. दुसऱ्या प्रकारचं म्हणजे ग्लू बिसेल, ज्यामध्ये एक प्रकारचं विशिष्ट प्रकारचं सिमेंट डोळ्यावरती जिथं जीर्ण झालेला भाग आहे तिथे लावून त्यावरती एक कॉन्टॅक्ट लेन्स बसवली जाते. आणि तिसरा प्रकार म्हणजे ॲमनिओटिक मेम्ब्रेन ग्राफ्टिंग, ज्यामध्ये एक ॲमनिओटिक नावाचं मेम्ब्रेन त्या जीर्ण झालेल्या भागावरती टाक्यांनी शिवलं जातं. या सर्व उपचारांनी फायदा न झाल्यास नेत्ररोपणसुद्धा करायला लागतं आणि कोणत्या पेशंटला कुठला उपचार करायचा हे स्वतः डॉक्टर्स ठरवतात. कॉर्नियावर उपचार करण्यासाठी आमच्या सोबत आहे हे अद्ययावत तंत्रज्ञान. हा कोनान कॅरेटो अनालायझर, हा स्पेक्युलर मायक्रोस्कोप आहे. हा पश्चिम महाराष्ट्रात फक्त आमच्याकडेच प्रथम आहे ही अभिमानाची बाब. नेत्रदानातील बुबुळाची गुणवत्ता तपासणीसाठी म्हणजे मृत व्यक्तीच्या बुबुळाची चाचणी करण्यासाठी याचा वापर केला जातो. दुसरं मशीन म्हणजे नायडेकचं ओपीडी स्कॅनर टोपोग्राफी, म्हणजेच कॉर्नियाचं मॅपिंग करण्यासाठी याचा वापर होतो. कॅरिटोकोनियस तपासणीसाठी हे मॅपिंग होतं. नेत्ररोपणानंतर याच्याच आधारे टाके काढले जातात. हे मशीन कुठले टाके काढायचे हे सांगतं. हे पॅकिमेट्री म्हणजेच बुबुळाची जाडी तपासणारं मशीन आणि हा नायडेकचा स्पेक्युलर मायक्रोस्कोप. या मशीनद्वारे जिवंत व्यक्तींच्या बुबुळाच्या आतल्या लेअरची तपासणी केली जाते. मोतीबिंदू ऑपरेशन आधी बुबुळाची गुणवत्ता तपासण्यासाठी या मशीनचा वापर होतो. मुळातच आतल्या लेअरला दोष असेल तर तो या मशीनद्वारे दर्शवला जातो. नेत्र रोपण केलेल्या बुबुळाची गुणवत्ता तपासणं, त्याचा मागोवा घेणं यासाठीही या मशीनचा वापर होतो. हे मशीन संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात इथंच प्रथम उपलब्ध आहे. आता या सर्व कॉर्नियल विकारांमध्ये एक उल्लेख सातत्यानं होतो आहे, तो म्हणजे नेत्ररोपणाचा. नेत्रदानाविषयी आपण नेहमी ऐकतो, बोलतो, पण हे नेत्रदान आणि नेत्ररोपण म्हणजे काय याविषयी आपल्याकडे बरेच समज गैरसमज आहेत. नेत्ररोपण म्हणजे डोळ्यास डोळा बदलला जात नाही तर फक्त बुबुळ बदललं जातं. ज्यांना डोळाच नसतो त्यांना डोळा बसवता येत नाही. मार लागून डोळ्यात कण जाऊन पडणं, अजीवनसत्वाचा अभाव, कॅरेटोकोनस ऑपरेशन नंतर किंवा अन्य कारणांनी बुबुळ खराब होणं, ऍसिड किंवा चुना गेल्यामुळं बुबुळाला इजा होणं, अशाच पेशंटना नेत्ररोपणाचा उपयोग होतो. अशा व्यक्तींनी नेत्रतज्ञांकडून आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेणं, रक्त लघवी तपासून त्याचे रिपोर्ट्स डॉक्टरना दाखवणं हे गरजेचं असतं. आपला संपूर्ण पत्ता, फोन नंबर्स नोंद करणंही गरजेचं. म्हणजे नेत्रदानातील नेत्र उपलब्ध झाल्यानंतर आपणास फोन करता येईल. या नेत्ररोपण शस्त्रक्रियेचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार पेनिट्रेटिंग म्हणजेच संपूर्ण बुबुळ बदलणं. दुसरा प्रकार डार्क म्हणजे वरचे 3 लेअर बदलणं.
आणि तिसरा प्रकार डिसेक, म्हणजे फक्त आतला लेअर बदलणं. कॉर्नियाचा विकार पाहून कोणत्या प्रकारचं ऑपरेशन करायचं हे डॉक्टर ठरवतात. आता एक विचार नेत्रदात्यांसाठी. नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे हे आपण जाणतोच. अशा नेत्रदानाविषयी समाजात जागरूकता निर्माण व्हावी, त्या नेत्रदानातून दोन अंधांना नवी दृष्टी लाभावी यासाठी ना नफा तत्वावर चालवलेली आमची संस्था म्हणजे दृष्टीदान आय बँक ही एक चळवळ आहे. नेत्रदानाविषयी सर्व गैरसमज दूर करून या चळवळीला नेत्रदात्यांचं योगदान लाभावं हा आमचा हेतू. दृष्टीदान आय बँक ही अनुभवी आणि समर्पित अशा नेत्रतज्ञांनी नेत्रसेवा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेद्वारा चालू केलेली आय बँक आहे. दरवर्षी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा जागतिक नेत्रदान पंधरवडा असतो. या दरम्यान नेत्रदान प्रचार, जनजागृतीसाठी रॅली, रेडिओ प्रसारण, पत्रिका वाटप, लेक्चर्स देणं, स्पर्धा अशा कार्यक्रमांचं आयोजन आम्ही करतो, जेणेकरून नेत्रदानाविषयी समाजाची उद्युक्तता वाढीस लागेल. डोळ्यावरील प्लास्टिक सर्जरी. डोळ्यावरील प्लास्टिक सर्जरी हा सर्वांच्या कुतूहलाचा विषय. डोळा व पापणी यांच्या विविध आजारांसाठी मुख्यत्वे प्लास्टिक सर्जरीचा वापर केला जातो. आपल्या रुग्णालयात गेल्या काही वर्षांपासून स्वतंत्र ऑक्युलोप्लास्टी सर्जन महिन्यातून एकदा ही सेवा देतात. डॉक्टर हरीश पाठक हे एम्स नवी दिल्ली तसंच बॉम्बे हॉस्पिटल मुंबई ऑक्युलोप्लास्टी विषयात प्रावीण्य संपादन केलेल्या देशातल्या मोजक्यात नेत्रतज्ञांपैकी एक आहेत. ही सर्जरी कोणत्या रुग्णांसाठी उपयोगी आहे याचा विचार करू. यामध्ये एक म्हणजे पापणीचे विकार, म्हणजे जन्मता किंवा नंतर डोळ्याची पापणी खाली पडणं. यामुळे डोळा संपूर्ण उघडला जात नाही. रुग्णाला दृष्टी मिळवण्यासाठी हनुवटी वर करून पाहावं लागतं. यावर उपचार म्हणजे 4 वर्षाखालील मुलांना टेम्पररी स्लिंग ऑपरेशन म्हणजेच टाका घालून पापणी उचलली जाते. 4 वर्षानंतर मात्र याच रुग्णांचे मोठे ऑपरेशन करून मांडीतील कातडी वापरून पापणी वर उचलली जाते. पापणीचा आणखी एक विकार म्हणजे पापणी आत किंवा बाहेर वळणे. यामध्ये रुग्णाला या विकारामुळे सतत पाणी येणं, टोसणं असा त्रास सहन करावा लागतो. यासाठी पापणीचे योग्य ते ऑपरेशन करून ती योग्य ठिकाणी आणली जाते. हे झालं पापणी विषयी. आणखी प्लास्टिक सर्जरीची गरज कुणास असते तर वेगवेगळ्या कारणांमुळे लहान वयापासून ते वृद्धांपर्यंत ज्यांना डोळ्यांचे विविध ट्यूमर्स होत असतात त्याची बायोप्सी होऊन तो भाग संपूर्णपणे काढून टाकून रुग्णाला रोगमुक्त करण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय वेडेवाकडे असलेले पापण्यांचे केस, पापणीचा जन्मजात दुभंग, कृत्रिम डोळा बसवणं असे अनेक प्रकारचे उपचार या विभागात केले जातात. नेत्रपटल आणि त्याचे विकार. रेटिना म्हणजे नेत्रपटल, डोळ्याच्या आतील भागात असलेला प्रकाशासाठीचा संवेदनशील पट्टा जो मज्जातंतूंचाच एक भाग समजला जातो. तो मेंदूला नसेच्या आधारे जोडला गेलेला असतो. प्रकाश किरण या पडद्यावर पडल्यानंतर त्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. अशा या रेटिनाचे दोष वेगळे असले तरी लक्षणं साधारण सारखीच असतात. दृष्टीला कायमस्वरूपी आणि गंभीर धोका होऊ शकतो आणि नजर अधू होऊ शकते. आता आपण डोळ्याच्या नेत्रपटलांच्या काही विकारांचा विचार करूया. यात सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य विकार म्हणजे मॅक्युलर डिजनरेशन. जर हा विकार वयोपरत्वे आला असेल तर त्याला एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन असे म्हणतात. यामध्ये डोळ्याचा मधला भाग हा कमकुवत होतो. वयाच्या 50 नंतर हा विकार उद्भवतो. यामध्ये मधली नजर किंवा सूक्ष्म वाचायला त्रास होते, बारीक गोष्टी करायला त्रास होतो. आजूबाजूची नजर मात्र टिकून राहते, त्यामुळे पूर्णपणे अंधत्व येत नाही, पण सूक्ष्म कामास मात्र खूपच त्रास होतो. यामध्येही दोन प्रकार आहेत, ओला आणि सुका, म्हणजेच वेट ARMD आणि ड्राय ARMD. ड्राय ARMD मध्ये मधल्या भागाचा रक्तपुरवठा कमी पडून तो भाग कमकुवत होतो. याची सर्वसाधारणपणे लक्षणं म्हणजे रंग फिका दिसणं, सरळ रेषाही वाकडी तिकडी दिसणं, डोळ्यामध्ये डोळ्याच्या पुढे आपल्याला काळे ठिपकेही दिसतात आणि दृष्टी अधू होते. वेट ARMD मध्ये मात्र मधल्या भागामध्ये नवीन रक्तवाहिन्या तयार होतात, त्या फुटू शकतात आणि रक्त हे मधल्या भागातच सापडतं. यामध्ये नजर कमी होण्याचा धोका हा अधिक जलद आणि त्याची तीव्रताही जास्त असते. आता यावर उपचार काय आहे तर दुर्दैवाने कायमस्वरूपी आणि निश्चित अशी कुठली उपचार पद्धती अस्तित्वात नाही आहे. पण जीवनसत्वयुक्त आहार घेणे, जीवनसत्वयुक्त औषधं घेणे,
धूम्रपान आणि अल्कोहोल हे पूर्णपणे निषिद्ध करणे, बाहेर उन्हात जाताना सनग्लासेसचा वापर करणे, अशी काही प्रकारे आपण याची काळजी घेऊ शकतो. रुग्णांना एक ग्राफ पेपर दिला जातो, त्यावरती उभ्या आणि आडव्या अशा रेषा असतात. हा ग्राफ पेपर रुग्णांनी रोज पाहणं हे अपेक्षित आहे. जर ह्या रेषा वाकड्या तिकड्या दिसत असतील तर त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. रेटिनाचा दुसरा विकार म्हणजेच डायबेटिक रेटिनोपॅथी, म्हणजेच मधुमेहामुळे नेत्रपटलावर होणारे दुष्परिणाम. ज्यांना मधुमेह 15 वर्षांपेक्षा जास्त काळ आहे त्यांच्यामध्ये असा दोष दिसण्याचं प्रमाण 80% आहे. रक्तामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळं रक्तवाहिन्या कमकुवत होतात, त्यातून रक्तस्राव आणि चरबी बाहेर पडून पडद्यावर साठून सूज येते. प्राथमिक स्थितीस BDR म्हणजेच बॅकग्राऊंड डायबेटिक रेटिनोपॅथी आणि यापुढील स्थितीस PDR म्हणजेच प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी असं म्हणतात. यामध्ये नवीन रक्तवाहिन्या पडद्यावर तयार होतात ज्या अतिशय कमजोर असतात. या रक्तवाहिन्या सहजरित्या फुटून रक्त बाहेर पडतं, डोळ्याची आतील पोकळी पूर्णपणे रक्तानं भरते. अशा परिस्थितीत मॅक्युलर इडिमा म्हणजेच सूक्ष्म भागावर चरबी साचून सूज येऊ शकते. जेव्हा रक्तस्राव होतो तेव्हा रक्त जिरून येताना पडद्याला ओढ लागून पडदा जागेवरून निसटून कायमचं अंधत्व येऊ शकतं. प्राथमिक स्थितीत याची लक्षणं सहसा दिसून येत नाहीत. वेदनारहित असा हा विकार नजर हळूहळू कमी करतो. जर रक्तस्राव झाला तर मात्र अचानक नजर कमी होऊ शकते. यावर उपाय काय? लेसर ट्रीटमेंट. नजर टिकवून ठेवण्यासाठी अतिशय परिणामकारक आणि उपयुक्त उपचार पद्धती. एक गोष्ट लक्षात ठेवा की या उपचारांनी आहे ती नजर टिकवता येते, गेलेली नजर परत येऊ शकत नाही. डोळ्यातील रक्तस्राव जर जिरून आला नाही तर मात्र ऑपरेशननं ते रक्त काढावं लागतं. हे टाळण्यासाठी किंवा हा विकार होऊ नये यासाठी मधुमेहावर चांगलं नियंत्रण ठेवणं, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणं, पोषक आहार, व्यायाम करणं, व्यसनांपासून दूर राहणं आणि नियमित डोळे तपासणी अशी काळजी तरी घेऊ शकतो आपण. रेटिनल वेन ऑक्लुजन हा असाच आणखी एक रेटिनाचा विकार, म्हणजेच डोळ्याची रक्तवाहिनी बंद पडणे. याचं महत्वाचं कारण म्हणजे उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलचं अतिप्रमाण, हृदयाशी संबंधित किंवा रक्ताभिसरणाशी संबंधित दोष. यामध्ये रक्तवाहिनी अचानक आकुंचन पावते किंवा चरबीमुळे बंद पडते, त्या भागाचा रक्तपुरवठा विस्कळीत होतो. यामध्ये काही प्रमाणात नजर कायमस्वरूपी जाते. यावर उपचार म्हणून स्टिरॉइड नामक इंजेक्शन डोळ्यात दिलं जातं किंवा अवास्टिन नावाच्या इंजेक्शनचाही उपयोग केला जाऊ शकतो आणि लेसर पद्धतीचाही फायदा काही पेशंट्सना होऊ शकतो. रेटिनल डिटॅचमेंट या विकाराची जर माहिती हवी असेल तर त्याविषयी सुद्धा जाणून घेऊ. या विकारामध्ये पडदा निसटतो. अति तत्काळ उपचाराची आवश्यकता असणारा हा आजार, यामुळे नजर अचानकपणे कायमस्वरूपी पूर्णतः जाऊ शकते. याचं कारण काय? तर दृष्टीपटलाच्या पोकळीमध्ये विट्रियस नावाचा जेलीसारखा घट्ट पदार्थ एकसंघ असतो. जसं वय वाढत जातं तशी काही कारणानं ही जेली पातळ आणि गढूळ होते. पडद्याला जर आतून छिद्र असतील तर त्यामध्ये हा द्रव शिरून पडद्याला पुढे ढकलतो. यामुळे पडदा जागेवरून निसटून अचानक अंधत्व येतं. ज्यांना चष्म्याचा मायनस नंबर मोठा असतो त्यामध्ये असं छिद्र असण्याचा संभव जास्त असतो. डोळ्याला मार लागल्यास सुद्धा पडदा निसटू शकतो. डायबिटिक रेटिनोपॅथी मध्ये सुद्धा अशी पडदा निसटण्याची शक्यता असतेच. डोळ्यावर एखादी शस्त्रक्रिया झालेली असेल तर हे होण्याचा संभव जास्त असतो. यामध्ये उपचार पद्धती म्हणजे ऑपरेशननं ताबडतोब पडदा जागेवर बसवणं. पडदा सटकला नसेल आणि पडद्यास फक्त छिद्र असतील तर लेसर पद्धतीनं ती बुजवली जातात आणि पुढचा धोका टाळला जातो. रेटिनाचा आणखी एक विकार म्हणजे मॅक्युलर होल, म्हणजे डोळ्याच्या मध्यभागास छिद्र पडू शकतं. यामध्ये विट्रेक्टॉमी नामक सर्जरी केल्यास नजर वाचू शकते, पण पुढील टप्प्यावर म्हणजेच फुल थिकनेस पूर्ण छिद्र पडल्यानंतर मात्र काहीही उपाय करता येत नाही. जसे रेटिनाचे हे विकार आहेत तसेच ऑप्टिक नर्वचे सुद्धा काही विकार आहेत. आता आपण डोळ्याच्या नसेचा विचार करूया. ही आपल्या डोळ्याची नस म्हणजेच ऑप्टिक नर्व आणि हे आपले नेत्रपटल. बाहेर कुठली वस्तू असेल तर त्याची प्रतिमा ह्या नेत्रपटलावरती पडते आणि त्याची संवेदना मेंदूपर्यंत घेऊन जाण्याचे काम ही ऑप्टिक नर्व करते. आता ह्या ऑप्टिक नर्वमध्ये काय विकार उद्भवू शकतात? तर नसेला अचानकपणे सूज येणे, ज्याच्यामध्ये अचानकपणे दृष्टीही अगदी कमी होते. ह्या प्रकारच्या विकारामध्ये तत्काळ स्टिरॉइडचे इंजेक्शन घेणे हे अतिशय महत्त्वाचे असते, पण हे इंजेक्शन मात्र सूज आल्यानंतर अगदी काही तासांच्या आतच घेतले पाहिजे. तसेच पॅपिलिडिमा यामध्येही नसेला सूजच येते, पण ती मेंदूच्या काही विकारांमुळे येऊ शकते, जसे की मेंदूला सूज येणे जी ब्रेन ट्युमरमुळे किंवा अपघातामुळे
किंवा ताप आल्यानंतर वगैरे येऊ शकते आणि ह्याचे उपचार मात्र मेंदूतज्ञच करू शकतात. ह्यापुढील विकार महत्त्वाचा म्हणजे अँटीरियर इस्केमिक ऑप्टिक न्यूरोपॅथी. हा विकार आहे तो हृदयाशी संबंधित आहे. जर नसेला रक्तपुरवठा कमी पडला तर ही नस कमकुवत होते आणि दृष्टी कमी होऊ शकते आणि तज्ज्ञ डॉक्टर हृदयाचे तज्ज्ञ डॉक्टर ह्याचे उपचार करू शकतात. रेटिनाचे काही विकार लहान मुलांमध्ये आढळतात, जसे की रेटिनापॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी. जी मुलं पूर्ण दिवस भरण्या अगोदर जन्माला येतात, जन्मतः अतिशय अशक्त असतात, ज्यांना जन्मतः ऑक्सिजन दिला जातो, अशा मुलांमध्ये हा दोष आढळून येतो. हे लवकर लक्षात आल्यास लेसर उपचार दिला जाऊ शकतो आणि डोळा वाचवता येतो. पडद्याला ओढ बसून इजा झाल्यास मात्र नजर परत येण्याची शक्यता खूपच कमी असते. मुलांमध्ये आढळणारा रेटिनोब्लास्टोमा म्हणजेच डोळ्यांचा कॅन्सर ही अतिशय धोकादायक. ही कॅन्सरची गाठ पसरून मेंदू पर्यंत जाऊन डोळा काढावा लागतो. प्राथमिक स्थितीत आकार लहान असेल तर केमोथेरपी रेडिओथेरपीने उपाय केला जातो. याचं लक्षण म्हणजे सुरुवातीला डोळ्याच्या मधोमध बाहुलीमध्ये पांढरा डाग दिसतो. हा डाग तत्काळ नेत्र तज्ज्ञांना दाखवावा. कॅन्सरचं निदान झाल्यास ही ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर पुढेही प्रतिबंधक उपचार घ्यावे लागतात. या उपचारांचा पाठपुरावा करणं, काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं. डोळ्यांच्या ऑपरेशन नंतर घ्यायची काळजी. आता ऑपरेशन नंतर रुग्णांनी काय काळजी घ्यावी याचा विचार करू. पहिली महत्वाची बाब म्हणजे ऑपरेशनकडच्या बाजूला झोपू नये. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे डोळ्यात औषधं घालावीत आणि दर महिन्याला डॉक्टरांना दाखवून यावं. डोळा चोळू नये, खाली वाकू नये, महिनाभर जड वस्तू उचलू नये, डोक्यावरून आंघोळ करू नये आणि सगळ्यात महत्वाचं, एक महिना गॉगल वापरणं अतिशय गरजेचं आहे. अपॉइंटमेंट कशी घ्या? डोळ्यांच्या सर्व विकारांबद्दल आपण विचार केला. यापैकी अशाच एखाद्या विकारानं आपण ग्रस्त आहात तर आपल्या डोळ्याला प्रकाशदायी संजीवन देण्यासाठी अनुराधा नेत्र रुग्णालय सज्ज आहे. आता इथं अपॉइंटमेंट कशी घ्यावी हा प्रश्न आपल्याला सतावत असेल ना, त्याचाही विचार आपण करूया. स्थानिक पेशंट्सनी ज्या त्या दिवशी सकाळी 8 ते 8:30 या वेळेत फोन करून किंवा भेटून तपासणीची वेळ ठरवून घ्यावी, म्हणजे त्यांचा वेळ जास्त वाया जाणार नाही. परगावच्या पेशंटनी एक दिवस आधी फोन करून तपासणीची वेळ घ्यावी. या व्यतिरिक्त 7 दिवस आधी परगावचे पेशंट्स किंवा नातेवाईक ऑनलाईन इंटरनेटवरून तपासणीची वेळ ठरवून घेऊ शकतात. परदेशात स्थित व्यक्तींसाठी ही सोय बहुमोलाची आहे. वडीलधारे पेशंट्स स्थानिक भागात राहत असतील आणि त्यांचा मुलगा किंवा पाल्य परप्रांतात राहत असेल तर अशी व्यक्ती त्या प्रांतातून ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊ शकते. दररोजच्या धकाधकीच्या जीवनात बिझी शेड्यूलमध्ये ही सुविधा वरदायिनी आहे. या नियमांचं पालन सर्वांनी काटेकोरपणे करावं ही अपेक्षा. यातून फायदा आपलाच आहे, जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही. यातून निर्माण होणारी शिस्त स्वास्थ्य आपल्याला खूप काही देऊन जाईल. टेस्टिमोनियल्स. प्रत्येक पेशंटची मानसिकता वेगळी असते. त्याचा कल, मनस्थिती याचा अंदाज घेऊन त्याला मानसिक आधार देणं, उपचारांबद्दलचे गैरसमज दूर करणं, मनातील अनाठायी भीती घालवणं, न्यूनगंड काढून त्याला उपचारांसाठी प्रवृत्त करणं, यासाठी आमचा विभाग म्हणजे टेस्टिमोनियल्स. आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातून तालुका खेड येथून आलो. सुरुवातीला बाळ जेव्हा 6 महिन्याचं होतं तेव्हा आम्हाला तिच्या दोन्ही डोळ्यांमध्ये पांढरे स्पॉट दिसले, पण नंतर आम्ही दाखवून घेतलं डॉक्टरांना. मग त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली, त्याच्यामध्ये आम्हाला डिटेक्ट झालं की ते कॅटरॅक्ट होतं. सुरुवातीचं पहिलं हॉस्पिटल आम्ही पहिल्यांदा ऑपरेशन आम्ही जेजे हॉस्पिटलमध्ये केलं होतं. तिथे जस्ट मोतीबिंदूचे जे लेन्स ओपेक झालं होतं ते त्यांनी काढून टाकलं होतं. नंतर तिला मेम्ब्रेन डेव्हलप झालं म्हणून रेफर त्यांनी हिंदुजाला केलं होतं. मग हिंदुजाला आम्ही तिची मेम्ब्रेनेक्टॉमी केली, म्हणजे जे मेम्ब्रेन तयार झालं होतं ते काढून टाकलं डॉक्टरांनी. तिथल्याच डॉक्टरांनी आम्हाला असा सल्ला दिला की तुम्ही सांगलीमध्ये डॉक्टर किल्लेदार आहेत, त्यांच्याकडे ट्रीटमेंट कंटिन्यू करा. तिथली सुरुवातीला आम्ही आलो होतो तेव्हा आम्हाला खूप टेन्शन पण होतं, खूप कन्फ्युजन होतं की इकडे सांगलीला करायचं किंवा इतक्या इंदुजा हॉस्पिटलमधून आपण इकडे आल्यानंतर आम्हाला वाटत होतं इथे नको करायला. सुरुवातीला ॲक्च्युली फक्त फॉलोअपसाठी आपण ह्या हॉस्पिटलमध्ये येऊयात असं आम्हाला वाटलं. ॲक्च्युली आमचं सगळं टेन्शन सरांनी नील केलं, आम्हाला त्यांनी प्रॉपर समजावून सांगितलं. आणि आता तिच्या डोळ्यांची विजन, म्हणजे सुरुवातीला मी इथं आलो तर तिचा नंबर पण जास्ती होता, 13 वगैरे होता, तो 10.5 वगैरे इतका झालेला आहे आता कमी. आणि तिचा ऑपरेट होण्यासाठी तो आता व्यवस्थित नंबर आहे. दवाखान्याचं सगळं चांगलं व्यवस्थित वाटलं नसणे आणि पण आम्ही दुसऱ्याकडं पण जाऊन सांगितलं. आम्ही तिथं डॉक्टर चांगला आहे तिथं पण आणि आमचा शेजार होता त्यास मी पण सांगितलं दवाखाना चांगला आहे तिथं जाऊन सांगितलं.
शाळेत जायला लागल्यानंतर तिला शाळेतले मुले चिडवायला लागले की तू तिरी बघते. मग ते जरा मी जास्त पोषण घेतलं, म्हटलं डॉक्टरलाही जावलंच पाहिजे. मी विट्यात धावले, तिकडे धावले. ते विट्यातल्या चिखलकाल डॉक्टरने सांगितलं, तुम्ही सांगलीला अनुराग रुग्णालयामध्ये जावा, तिथं तुमचं व्यवस्थित होईल. मी डॉक्टरला भेटलो, इथलं बघितलं सगळं व्यवस्थित, मला व्यवस्थित वाटलं. इथलं मी भरपूर जागेला गेलो पण इथं जरा वेगळंच वाटलं, एकदम माझ्या मनासारखं वाटलं. त्याच्यामुळे मी इथंच करायचं असं ठरवले. ते रेपणा असलेल्या लोकांना हीच माझा मेसेज आहे, तुम्ही लहान वयातच मुलांच्याकडे ध्यान द्या, डॉक्टरला इथल्या दाखवा, तुमचे फायद्यात तुम्ही राहताल आणि मुलीला बी एकदम मस्त राहील. उजव्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं माझं, फेल्युअर झालं. घुबळ बदलासाठी म्हणून मी त्या पूर्वीचं ऑपरेशन किती वर्ष पूर्वी झालं? 10-11 महिने झाले. 10 महिने झाले. कुठं झालं होतं? औरंगाबाद. औरंगाबाद. माझे जावई असतात मुंबईला, जोशी म्हणून, मंदार जोशी. त्यांनी सांगितलं की किल्लेदार म्हणून आहेत सांगलीला, ते हे ऑपरेशन करतात. दृष्टीहीन जे लोक आहेत तर दृष्टीहीनांना दृष्टी देण्यासाठी लोकांनी नेत्रदान करावं असं मी आवाहन करतो. आता आपण काही नेत्र रोपण झालेल्या पेशंटचं मनोगत ऐकूया. काय नाव आपलं? मयूर माणिक मुळे. वय किती? 23 वय. 23 वर्ष. डोळ्यात दुखायचा आणि त्यातून थोडस पाणी यायचं डोळ्यातून आणि थोडं टोचल्या कडे व्हायचं बाहेर. कराड. कराड जवळ बरेच डॉक्टर्स आहेत, तिथं याचा इलाज झाला नाही किंवा काय झालंय म्हणून सांगितलंय तुम्हाला? तिथं इलाज झाला नाही याचा. आणि एक नातेवाईक आहेत, त्यांनी हा पत्ता सांगितला, त्यामुळे मी इथं. बरं, इथं आल्यावर डॉक्टर मिलिंद केलेदार आपल्याला तपासणी केल्यानंतर काय सांगितलंय? ते म्हणजे तुझे उजव्या डोळ्याचे बुबळ आहेत का नाही, हे थोडस खराब झाले होते, ते आपण बदलूय म्हणजे. बुबळ बदलायला पाहिजे असं डॉक्टरने सल्ला दिला. मग ह्या वयात बुबळ बदलायचं म्हणलं तर एकदम तुम्हाला घाबरटपणा, एकदम टेन्शन, काय होईल असं वाटलं का? आधी वाटलं पण ज्यावेळी डॉक्टरने समजून सांगितलं त्यावेळी काहीच वाटलं नाही. ठीक आहे. बुबुळ बदलायचं म्हणजे नेत्रदानात मिळालेले जे डोळे आपण म्हणतो ते बुबुळ बदलायचं आहे. डोळ्याला डोळा बदलतात असं काय वाटलं का तुम्हाला? आधी ती शंका होती, नंतर डॉक्टरने समजावून सांगितल्यानंतर ते फक्त बुबुळ बदलावे एवढं त्यांनी सांगितलं. आता आपण काच बिंदू पेशंटचं मनोगत ऐकूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव पेशंटच? पेशंट नाव सवाय अहंकार आहे. कुठून आला? आम्ही घाट नांदरे म्हणजे कवठे मंगळ पासून बरेच लांब आहे. तिकडं लांब लांब आहे. हा, अनुराधा आई हॉस्पिटल मध्ये हे बुबुळ बदलल्यानंतर तुम्हाला कसं काय जाणीव झालं? आम्हाला चांगली जाणीव झाली आणि त्या पेशंटला काही दिसत नव्हतं आणि हे दुसऱ्याच दिवशी डॉक्टरनं दोन बोट दाखवली, तिने बोट आम्ही घडे तुम्ही सांगितले. हा, पेशंटने बोलल्यानंतर आम्हाला जरा आनंदाची गोष्ट झाली. नेत्राला बरेच लोकांना कल्पना देऊ आणि ही चांगलं आहे आणि दुसऱ्या पिढीला बी चांगलं आहे. आपलं तर डोळं संपलं, जापून गेल्यानंतर त्या डोळ्याचा काही उपयोगच नाही. त्यापेक्षा कोणाला तर देऊन कुणाच्या उपयोगाला यावं हा माझी अपेक्षा आहे. सुरुवातीला मला मेतूबिंदू मोतीबिंदू म्हणून जरा दिसत नव्हतं बरोबर. मला मेतूबिंदू डिटेक्ट झाला आणि तो डिटेक्ट झाल्यानंतर मग इथं मी लगेच आलो. तिने ऑपरेशन करायला पाहिजे म्हणून सांगितलं. कशाची? मोतीबिंदूच. पुढं आता हे काच बिंदू आहे हे कोणी सांगितलं कसं कळलं? मी त्यानंतर मी लेसर घ्यायला गेलो, लेसर किरण काढायला. ते लेसरच्या वेळा समजलं काच बिंदू आहे. कळलं म्हणजे काय जवळचं बरोबर दिसेना झालं मला. काच बिंदू आहे कधी लक्षात आलं? 8 साली आलं. 8 साली. 2008 साली. काय लक्षणे दिसत होती त्यावेळी? थोडं जवळचं थोडं दिसायचं पण लांबचं चांगलं दिसत नव्हतं. डॉक्टरने बाबा हे जर घातलं तर प्रेशर म्हणा आणि दिसायचं व्यवस्थित राहील, मी औषध तुम्ही दोन वेळा घालत चला, त्याप्रमाणे आम्ही घालतो काय. काच बिंदू असणाऱ्या पेशंट असा मी संदेश देतो की त्याने बाबा 3 महिन्या डॉक्टरकडे येऊन तपासून जी औषधं सांगतील त्याप्रमाणे घ्यावी. दुसरं हे काच बिंदूचा गेलेली नजर कमी होणार नाही हे डॉक्टरने सांगितलंय असं बोल. हा, डॉक्टर सांगितले 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 काच बिंदू असणाऱ्या पेशंटनी डॉक्टरकडे जर आलं तर डॉक्टरने बाबा हे औषध घातलं तर काच बिंदू कमी होईल असं सांगितलं. नियंत्रण मध्ये होईल? नियंत्रण नियंत्रण अगदी कमी असं काय नाही, नियंत्रण मध्ये नियंत्रण मध्ये होईल.
हा आहे डोळ्यात चुना जाऊन भाजलेला रुग्ण. चुन्याची पुडे हातात घेतली आणि त्याला बारीक भुळूक पाडलं आणि ते दाबा गेलं आणि ते वरच्या साईडने फुटलं आणि ते डोळ्यातच गेलं. डोळा दुखतोय आता? डोळा तुझा दुखतोय आता? साधारण पोसतोय. आता आपल्या डोळ्याच्या संरक्षणासाठी काही सूचना. नवजात अर्भक न खिलावून बुबुळाचं नुकसान करून घेऊ शकते, या बाबतीत योग्य ती काळजी घ्या. बाळाला पाजताना ब्लाउजचे हुक डोळ्यांच्या कडांना लागून अश्रुनालिकेचं नुकसान होऊ शकतं, याविषयी जपणूक महत्वाची. मातेच्या बांगड्या डोळ्यांना लागून बुबुळांचं नुकसान होऊ शकतं. बाळ खेळताना वायर किंवा अनुकुचीदार वस्तू डोळ्यांना लावू शकतं. चुना पुडी फुटून बाळाच्या डोळ्यात भुकटी जाऊन बुबुळ अल्कलीमुळे खराब होतात. शाळेत पेनचं टोक लागून बुबुळाला इजा होऊ शकते. जनावरांचं शिंग किंवा शेपूट लागून डोळा खराब होऊ शकतो. स्वयंपाक करताना तेल उडून डोळ्यांवर येऊ शकतं. खेळताना उडणारी वाळू डोळ्यांना मारक ठरू शकते. शेतकऱ्यांना शेतीत काम करताना पिकांची पानं डोळ्यांसाठी इजा देणारी ठरू शकतात. औद्योगिक वेल्डिंग ग्राइंडिंग काम करताना गॉगल वापरावा. ग्रहण मध्यानीचा सूर्य बघू नये, त्राटक करू नये. या सर्व बाबींमध्ये योग्य ती काळजी घेतल्यास डोळा हा आपला बहुमूल्य अवयव वाचवता येतो. आमचं लक्ष, ध्येय आणि गुणवत्ता. आपल्या डोळ्यांची मातृतुल्य काळजी घेणारी ही संस्था आज राष्ट्रीय मान्यताप्राप्त नेत्र चिकित्सा संस्था म्हणून प्रस्थापित करणं हे आमचं ध्येय आहे. रुग्णांना संपूर्ण आणि दर्जेदार नेत्रसेवा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सेवेचा दर्जा सातत्याने सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. औपचारिक अनौपचारिक जबाबदाऱ्या विश्वासार्हतेने पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सेवेत निरंतर सुधारणा करताना नवनवीन उपाययोजना करत राहणं हाच आमचा ध्यास. फक्त नजरेची सुधारणा नव्हे तर सगळ्या